शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी मोहिनी, आपण पाहत आहात न्यूज 24 सह्याद्री। पाहूयात नगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्या शहराच्या खबरबातमध्ये। अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांच्या सोडवणुकीसाठी जिल्हा अंगणवाडी सेविका मदतनीस कर्मचारी युनियनने जिल्हा परिषद समोर धरणे आंदोलन केले। या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या अंगणवाडी सेविकांच्या घोषणांनी जिल्हा परिषदेचा परिसर दणाणून गेला। या आंदोलनात संघटनेच्या अध्यक्षा मदीना शेख, सरचिटणीस राजेंद्र बायके, जीवन सुरुडे, शोभा लांडगे, मंदा कसारा, माया जाजू, नंदा पाचपुते, अलका नगरे, संगीता विश्वास आदी उपस्थित होत्या। मणिपूर येथील घटनेच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसने वाडिया पार्क येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर काळ्या फिती लावून मौन पाळले। यावेळी मणिपूर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी केली आहे। यावेळी प्रभारी शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर, कार्याध्यक्ष नामदेव पवार, जिल्हा उपाध्यक्ष किसनराव लोटके आदी उपस्थित होते। माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनेच्या निषेधार्थ मौन पाळण्यात आले असून मणिपूरमधील भाजपाचे सरकार बरखास्त करून तेथे राष्ट्रपती राजवट आणली पाहिजे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी केली आहे। नगर शहरातील सावेडे भागातील प्रोफेसर कॉलनी चौकातून पुढे हडकोकडे जाणारे पथदिवे गेल्या अनेक दिवसांपासून बंद आहेत, त्यामुळे या ठिकाणी पथदिवे तात्काळ सुरू करण्यात यावे अशी मागणी येथील स्थानिक नागरिक करत आहेत। त्याच पार्श्वभूमीवर आज नगर शहर शिवसेनेच्या वतीने प्रोफेसर कॉलनी चौकातले बंद पडलेले पथदिव्याविरोधात आयुक्त यांना लॅम्प देऊन निवेदन देण्यात आले। यावेळी महाराष्ट्र राज्य युवा सेना सहसचिव विक्रम अनिल भैया राठोड, माजी महापौर भगवान फुलसौंदर, बाळासाहेब बोराटे आदी उपस्थित होते। आंबेडकर चळवळीतील ज्येष्ठ नेते पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे प्रदेश सचिव सुनील छेत्रे यांनी माजी महसूल मंत्री तथा काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे आमदार बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीमध्ये शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसमध्ये प्रवेश केला। क्षेत्रे हे आंबेडकरी चळवळीत मागील सुमारे 32 वर्षापासून कार्यरत असून त्यांचा शहरासह जिल्ह्यामध्ये मोठा जनसंपर्क आहे। त्यांच्या काँग्रेस प्रवेशामुळे शहरातील काँग्रेस अधिक बळकट होणार आहे। काळेंच्या नेतृत्वाखाली शहरात पक्षाचे मजबूत संघटन उभे करणार असल्याचे प्रवेशानंतर प्रतिक्रिया देताना क्षेत्रे म्हणालेत। नगर शहरातील कोटी भागातील सामाजिक कार्यकर्ता प्राची वाकडे यांनी नुकत्याच मनसे नेते अमित ठाकरे यांच्या नगर दौऱ्यात त्यांच्या उपस्थितीत मनसेत जाहीर प्रवेश केला। यावेळी जिल्हाध्यक्ष सचिन डफळ, शहराध्यक्ष गजेंद्र राशिनकर, शहर सचिव डॉक्टर संतोष साळवे आदी उपस्थित होते। प्राची वाकडे या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून वृक्षारोपण, महिलांना रोजगार निर्मिती तसेच वेळोवेळी महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन दरबारी त्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याची कामे केलेली आहेत। या पुढील काळात मनसेच्या माध्यमातून नगर शहरात महिलांचे वार्डाप्रमाणे प्रत्येक भागातील महिलांची सोडवणूक करू व त्यांना मनसेच्या प्रवाहात आणून अधिकाधिक महिलांचे संघटन वाढवू असे प्रवेशानंतर त्यांनी सांगितले। शहराच्या खबरबातमध्ये इथेच थांबते, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।